कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. साहेब, 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 काय झालं? तुम्ही ठीक आहात ना? मी ठीक आहे नेत्रा. आई उठली असेल ना, तिला औषधं द्यायची. कॉफी आणली? कॉफी तर घेऊन जा. नाही, कॉफी राहू दे, मी घेईन नंतर. ब्रो, ब्रो, हे बघ काय सापडलं. पर्स आणि हो, मामाची पर्स आणि मोबाईल बाहेर सापडला. बाहेर म्हणजे कुठे? आपल्या लॉन मध्ये. लास्ट टाइम जिथे मामा तुला बेशुद्ध सापडली होती बघ, तिथेच. ब्रो, हे काय सुरू आहे सगळं? मला ना, मला खूप टेन्शन येत आहे. मला रात्रभर झोप सुद्धा नाही लागली. मामा ओके आहे ना? रिलॅक्स, काही होणार नाही. आईला मी आहोत ना. मी थांबू का मामाजवळ? हा, मी थांबेन. तन्मय, त्याची काही गरज नाही. तुझी एक्झाम सुरू आहे ना, तू अभ्यासावर लक्ष दे. क्लासला जायचं असेल ना तुला? हा विरोचक गुलामाला मृत्यूची शिक्षा देणार. तर जाऊन सांग, जाऊन सांग की मी नाटक करते. त्याने मला विचारलं तर मी हेच सांगणार की विरोचक माझ्या हात जो आहे ना, तो हे करून घेतोय माझ्याकडून. कोणती तरी नकारात्मक शक्ती त्यांना त्रास देते. त्रिनयनेच्या लेकींनो, मृत्यूचं तांडव सुरू झालंय. मी रुपाली म्हात्रे आहे. जे घडवायचंय तेच मी बोलते, आणि मी जे बोलते ते घडवतेच. मी आईला उठवतो. रुपाली बाई साहेबांना विरोचक पर्स आणि मोबाईल सकट घेऊन गेला होता. हे आता काय नवीन नाटक करतायत त्या? झी फाईव्ह ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.